व्यापाऱ्यांकडून जर अशा पद्धतीची लूट होत असेल आकडेवारी माझ्याकडे प्रवीण शेवगावचे व्यापारी आमच्या 100 ग्रॅम सोनं करून घेतलं, बिस्किट करून घेतलं. संतोष सद्भावे गंगापूरचा आहे, 1 किलो 50 ग्रॅम सोनं घेतलं त्याच्याकडे 1.5 कोटी रुपयाचे. आज रोजपणे खाकीवर्दीतले दरोडेखोरे खाकीवर्दीतले दरोडेखोरे हे सगळे बघा, हे जरा हायलाईट करा. मुलं इतकी भयानक गोष्ट आज माझ्या नजरे समोर आली. आपले जे सोनार व्यापाऱ्याला त्रास दिला जातो, आकडेवारी सहित माझ्याकडे 2 महिन्यातला आकडा आलाय. सोनार व्यापाऱ्यांना 2,42,50,000 आणि नंतर परत 1,03,00,000 रुपयाची परत एक तयार झाली, म्हणजे 2.5 कोटी रुपये 2 महिन्यात माझ्या सोनार व्यापाऱ्यांकडून वसूल केले. उचलून आणायचं, घाटात आणून सोडायचं, पैसे वसूल करून घ्यायचे, अशा प्रकारचे काही व्हिडिओ सुद्धा आमच्या सोनार व्यापाऱ्यांकडून आहेत. म्हणजे इतकं भयानक, त्याच्या एका व्यापाऱ्यांकडून जर अशा पद्धतीची लूट होत असेल आकडेवारी माझ्याकडे प्रवीण शेवगावचे व्यापारी आमच्या त्याच्याकडून 100 ग्रॅम सोनं करून घेतलं, बिस्किट करून घेतलं, 50,000 कॅश घेतले. आमचं प्रफुल्ल उदावंत रावरीचं आहे, 60 ग्रॅम सोनं घेतलं. आमचा एक व्यापारी तर असा आहे, संतोष सद्भावे गंगापूरचा आहे, 1 किलो 50 ग्रॅम सोनं घेतलं त्याच्याकडे 1.5 कोटी रुपयाचे. भास्कर लवांडे म्हणून गंगापूरचा 1,10,00,000 रुपये रोख घेतली. किती? अरे हे काय भक्षक आहे का कोण आहे? म्हणजे हे राज रोजपणे खाकीवर्दीतले दरोडेखोरे खाकीवर्दीतले दरोडेखोरे हे सगळे बघा, हे जरा हायलाईट करा. कसा देश सुधारून, एका बाजूला सांगायचं का देश सुधारला पाहिजे, गोरगरिबांना आधार दिला पाहिजे, व्यावसायिकांना आपण मदत केली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिकांचं मत मांडण्याचं काम हे खाकीवर्दीतले हे व्यवसाय करतात. व्यवसायच ना दरोडेखोरे ते खाकीवर्दीतले काही नाही.